पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील टेरासिन या हॉटेलचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेलच. या हॉटेलची खासियत म्हणजे येथे काम करणारे सर्व कर्मचारी दिव्यांग आहेत. मात्र तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऐकू आणि बोलू न शकणारे हॉटेलचे हे कर्मचारी क्षणात तुमची ऑर्डर घेतात. इथलं मेनू कार्डच असं डिझाईन करण्यात आलंय की ऑर्डर देताना ना ग्राहकाची तारांबळ उडेल ना ऑर्डर घेणाऱ्या कर्मचाऱ्याची. या दिव्यांगांना मूळ प्रवाहात सामील करून घेण्यासाठी टेरासिन हॉटेलने केलेला प्रयोग व्यवहारी असल्याने तो आश्वासक वाटतो. दिव्यांगांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयोग केलाय डॉक्टर सोनम कापसे यांनी. दिव्यांगांच्या हाताला रोजगार देणाऱ्या डॉक्टर सोनम कापसे यांना ही कल्पना कशी सुचली, ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे जाणून घेऊयात प्रभात नवदुर्गाच्या आजच्या भागात. नमस्कार, मी डॉक्टर सोनम कापसे. बाय प्रोफेशन मी एक कॅन्सर जेनेटिक स्पेशलिस्ट आहे आणि इंडो आफ्रिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची CEO होती हेल्थकेअरसाठी. मी व्हेरियस इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे विच इज कन्सर्न विथ वुमेन चाइल्ड हेल्थ, कम्युनिटी सॅनिटेशन, हेल्थकेअर इनोव्हेशन अँड रिसर्च. मी गेल्या एक वर्षापासून एक एंटरप्रेन्युअल जर्नी सुरू केली आहे इन द नेम ऑफ टेरेसिन फूड कॉर्प LLP. टेरेसिन हे एक रेस्टॉरंट आहे FC रोडवर पुण्यामध्ये, जिथे 14 वेगळ्या डिसेबिलिटीज काम करत आहेत. इट्स अ डिग्निफाईड प्लॅटफॉर्म, नॉट अन NGO और अ ट्रस्ट, आणि इट्स अ सोशल एंटरप्राइज विच इज वर्किंग टुवर्ड्स एम्पावरिंग ॲट द सेम टाइम गिविंग जनरेटिंग लाईव्हलीहूड्स फॉर डिफरंट डिसेबिलिटीज. टेरेसिनला आता एक 1.5 वर्ष झालं आहे आणि आम्ही सुरुवात 22 ते 23 मुलांपासून केली होती. त्या सर्व मुलं आता वेगळ्या पोझिशन्समध्ये, मोठ्या पोझिशन्समध्ये 5 स्टार्स ऑफिसेसमध्ये काम करत आहेत. आता ही दुसरी बॅच आहे जिथे 30 मुलं आमच्यासोबत काम करत आहे, जे डाऊन सिंड्रोम, सेरेबल पाल्सी, विज्युअली इम्पेअर्ड, हिअरिंग इम्पेअर्ड, लर्निंग डिसेबिलिटीज, डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीज इत्यादी असे आहेत. आणि आमची 2024 टार्गेट असं आहे की सगळे 21 टाईप्स ऑफ डिसेबिलिटीज या प्लॅटफॉर्मवर काम करतील. टेरेसिन ही कल्पना बेसिकली बिकॉज आय एम अ ह्युमन बिहेवियर एक्सपर्ट तिथून जनरेट झाली की माणसाची क्षमता ओळखून त्याच्या स्ट्रेंथ्सवर काम करून त्याला स्वतःला सक्षम कसं करता येईल फॉर हिज फ्युचर, फॉर हिज फॅमिली अँड फॉर सपोर्टिंग हिज ओन लाईव्हलीहूड. पूर्ण कॉन्सेप्ट एक सायंटिफिक आणि सायकॉलॉजी बेस्ड आहे. सो बिहेवियरल ॲस्पेक्ट्स आणि फिजिकल ट्रेड्स, इमोशनल वेलबिंग असे 3 वेगळ्या घटकांवर आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स बेस्ड असतात. ह्या जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहे ते सर्व डिसेबिलिटीसाठी वेगळेवेगळे आहेत. म्हणजे जे मुकबधीर मुलं आहेत त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम वेगळा आहे, जे व्हिज्युअली इम्पेअर्ड गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम वेगळा आहे, डाऊन सिंड्रोमसाठी वेगळा, सेरेब्रल पाल्सी, अशा वेगळ्यावेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्सवर त्यांच्या स्ट्रेंथ्सवर आम्ही हे ट्रेनिंग प्रोग्राम्स बेस करतो. त्यामुळे काय होतं की आपण जेव्हाही मुलांना काम देतो किंवा त्यांना इथे या प्लॅटफॉर्मवर आणतो, एक कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट जनरेट होतो. त्यांना संधी दिली पाहिजे जाते की तुम्हाला कुठे काम करायला आवडेल, फ्रंटमध्ये, किचनमध्ये, बिलिंगमध्ये, इन्व्हेंटरीमध्ये, ते जे चूज करतील त्याच डिपार्टमेंटमध्ये आम्ही त्यांना काम करायची संधी देतो. कारण की जेव्हा तुम्ही बघितलं असेल की खूप सारे ठिकाणी जिथे दिव्यांग व्यक्तींना काम दिलं जातं त्यांना एक लिमिटेड काम असतं, डेटा एंट्री, हाऊसकीपिंग, बॅकएंडमध्ये. त्यांना विजिबिलिटी किंवा समोर राहून काम करण्याची संधी ह्या खूप कमी उपलब्ध असतात. पण इथे आमचा टार्गेट असा आहे की त्यांना, वेन वी टॉक अबाउट अ डिग्निफाईड प्लॅटफॉर्म फॉर डिसेबिलिटीज, त्यांना इथे विजिबिलिटी मिळावी, त्यांना इथे कॉन्फिडन्स मिळावा आणि काम करण्याची पण यु नो एक वेगळी एनर्जी मिळावी, जिथून त्यांना वाटेल की अरे मला माझ्या आवडीचं काम मिळत आहे आणि मला वेगळ्यावेगळ्या ठिकाणी वेगळ्यावेगळ्या लोकांशी बोलता येत आहे. कारण की युजली खूप कमी ठिकाणी आपण बघतो की डिसेबिलिटीजला आपण किती वेळ देतो किंवा वेगळ्यावेगळ्या पर्सन्स विथ डिसेबिलिटीसोबत आपण किती वेळ स्पेंड करतो, किती वेळा बोलतो. इथे त्यांना संधी मिळते की रोज वेगळेवेगळे कस्टमर्स आहेत, त्यांच्याशी संवाद करायचा आहे, त्यांना सर्व्हिस द्यायची आहे, त्यांचे फीडबॅक्स घ्यायचे आहे. तर ह्या सगळ्या रोल्समध्ये त्यांचं यु नो द एंटायर वेलबिंग जे आहे त्याच्यावर फोकस करून हे काम करण्यात येत आहे. टेरा म्हणजे अर्थ, पृथ्वी, आणि सीन्स म्हणजे क्युझिन्स. अर्थ क्युझिन्स यासाठी कारण की आपल्यासोबत 100 शेतकरी जोडलेले आहेत, एक फार्म टू टेबल कॉन्सेप्ट आहे. आणि ह्या 100 शेतकऱ्यांच्या गावामधून जे जे दिव्यांग व्यक्ती आहे, 100% दिव्यांग, जे कधी शाळेत नाही गेलेत, जे कधी कॉलेजमध्ये, म्हणजे तर प्रश्नच येत नाही. म्हणजे युजली आपण एम्प्लॉयमेंटसाठी बघतो तेव्हा 10वी 12वी ग्रॅज्युएट असं बघतो, पण आम्ही डिसाईड केलं होतं की एक लिटरसी बॅरियर किंवा कोणताही बॅरियर न ठेवता यांना इथे एम्पावर करायचं. त्यामुळे शेतकरी, शेतकऱ्यांचे मुलं,
दिव्यांग मुलं यांना आम्ही इथे रोजगार देत आहोत. तुमचं स्वागत एक डाऊन सिंड्रोमचा मुलगा करतो आहे, तुमचं कस्टमर एक्झिक्युटिव्ह एक विज्युअली इम्पेअर्ड मुलगी आहे, पण तुमची जी ऑर्डर प्लेस करायची आहे जसं आपण बाकी रेस्टॉरंटमध्ये करतो ते ऑर्डर डेफ मुलांकडून घेतली जाते आणि डेफ कम्युनिटी ऑर्डर घेत असल्यामुळे पूर्ण मेन्यू हा सांकेतिक भाषेत केला आहे, भारतीय आणि अमेरिकन सांकेतिक भाषा. तर दोन्ही भाषांचा वापर करून आपण हा मेन्यू डिवाइस केला आहे. तर तुम्हाला जर त्यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला पॉईंट करून नाही चालणार. सर्वसमावेशकता इन्क्लुझिव्हिटी जर आपण काम करत असू तर तुम्हाला त्यांच्या पद्धतीतच त्यांना ऑर्डर प्लेस करावी लागेल आणि ही खूप सहज सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलं जातं की कसं करायचं आहे. त्यामुळे खूप डिफिकल्ट टास्क नाही आहे किंवा खूप असं अरे बापरे आता कसं ऑर्डर करायचं आहे अशी भावना कधीच कस्टमरच्या मनात येत नाही. आणि इनफॅक्ट ते खूप एन्जॉय करतात की त्यांना पण साईन लँग्वेजचा वापर करता येत आहे, त्यांनाही सांकेतिक भाषेत ऑर्डर प्लेस करता येत आहे. तर वेन वी टॉक अबाउट इन्क्लुझिव्हिटी अँड एम्पॉवरमेंट हा एक खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे कम्युनिकेशन. जर तुम्ही एकमेकांशी संवाद करता तुम्हाला येत असेल तर तुम्ही इन्क्लुझिव्हिटीकडे जास्त भर देऊ शकतात. माझ्या रेस्टॉरंटमध्ये कुठेही असा बोर्ड नाही लावला आहे किंवा आम्ही ह्या गोष्टीवर कधीच भर नाही देत की बाहेर लोकांना सांगायचं की हे डिसेबल्ड इंडिव्हिज्युअल्स हा रेस्टॉरंट चालवत आहे. इथे 80% पॉप्युलेशन ही डिसेबल्ड आहे आणि 20% एबल्ड. पण जेव्हाही इथे कोणी जेवायला येतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की अरे वा इथे काहीतरी वेगळं होत आहे आणि तो अवेअरनेस तो सोशल इम्पॅक्ट जो आहे तो आम्ही या रेस्टॉरंटमध्ये जनरेट करत आहोत. पण आमचा सर्वात मोठा कॉम्प्लिमेंट कोणत्याही कस्टमरकडून हाच असतो की अरे नॉर्मल रेस्टॉरंटसारखं रेस्टॉरंट तुमचं वाटलं, काही स्पेशली एबल्ड काम करत आहे म्हणून काही स्पेशल याच्यामध्ये नव्हतं. आणि दॅट इज आर बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. खूप सुंदर प्रतिक्रिया येते, जेवण खूप लोकांना आवडतं आहे आणि पुन्हा पुन्हा रिपीट कस्टमर्स आमच्याकडे येत आहेत. तर आय थिंक फॉर टेरेसिन दॅट इज अ व्हेरी बिग अचीवमेंट.